मागच्या व्हिडिओमध्ये सर्वनाम म्हणजे काय ते आपण पाहिलंय त्याचा वापर काळजीपूर्वक कसा करायचा का तेही समजून घेतलंय आता ह्या व्हिडिओमध्ये आपण सर्वनामाचे प्रकार समजून घेऊयात सर्वनामांचा पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम त्यासाठी आधी हा संवाद नीट ऐका तनया मिताली तुम्ही दोघी या ना माझ्याकडे आज अग मी आईला विचारलं नाही आहे तिला विचारते आणि येते हो मीही माझ्या आजीला सांगून येते नाहीतर ती काळजी करत बसेल चालेल तुम्ही दोघी घरी विचारा आणि या नक्की आपण मस्त धमाल करूया हो येतो आम्ही या संवादात आर्या तनया आणि मिताली या तिघीजणी एकमेकींशी आहेत बोलताना बोलता त्या स्वतःबद्दल कोणती सर्वनामं वापरतायत ते सांगू शकाल का माझ्याकडे मी आम्ही माझ्या अगदी बरोबर स्वतबद्दल सांगणाऱ्या शब्दांना प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असं म्हणतात मग आता मला सांगा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम कशाला म्हणत असतील बरं शाबास बोलणारा ज्या व्यक्तीशी बोलतोय तेव्हा जी सर्वनामं वापरतात त्यांना द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असं म्हणतात मग आता या संवादातली द्वितीय पुरुषवाचक सर्वनामं कोणती ती सांगा बरं तू तुम्ही द्वितीय पुरुषवाचक अगदी बरोबर आणि जी व्यक्ती इथे उपस्थित नाही पण त्या व्यक्तीबद्दलसुद्धा बोलणं सुरू आहे अशी कोणी व्यक्ती या संवादात आहे का बघा बरं बरोबर या संवादात आई आजी इथे प्रत्यक्ष हजर नाही आहेत पण त्यांच्याबद्दल बोलणं मात्र सुरू आहे आणि ते बोलणं तिला ती ही सर्वनामं वापरून होत म्हणून या सर्वनामांना तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असं म्हणतात आता पुढे पुरुषवाचक सर्वनामांची यादी दिली आहे ती नीट ऐकूया आणि लक्षातही ठेवूया मी मला माझ्याकडे आम्ही आम्हाला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम तू तुला तुझ्याकडे तुम्ही तुम्हाला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम तो ती ते त्याला त्यांना त्यांच्याकडे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आता या पुरुषवाचक सर्वनामांशिवायसुद्धा सर्वनामाचे काही प्रकार पडतात ते आपण बघूया हा ही हे तो ती ते ही सगळी दर्शक सर्वनामं आहेत बरं का लांबची किंवा जवळची वस्तू व्यक्ती किंवा प्राणी दाखवण्यासाठी या सर्वनामांचा उपयोग होतो कसा ते आपण पाहूया पण त्याआधी सर्वनाम म्हणजे नामाऐवजी येणारा शब्द हे नक्की लक्षात ठेवूया आता ही पुढची उदाहरणं आहे का आजोबा म्हणाले अरे माझा चष्मा बघितलास का कुठे राजू म्हणाला तो टेबलावरती आहे तो पतंग लाल आहे आणि हा हिरवा आहे ते झाड उंच आहे आणि हे बुटकं तनुजा तुझी रिक्षा आली ती बघ तिकडे अरे नाही ही वही माझी आहे ती पलीकडची तुझी आहे आता या सगळ्या वाक्यांमध्ये ठळक अक्षरात दाखवलेल्या सर्वनामांकडे नीट पाहूया पहिल्या उदाहरणात राजू टेबलावरचा चष्मा तो या दर्शक सर्वनामाने दाखवतोय दुसऱ्या उदाहरणात हिरव्या पतंगाकडे हा हे सर्वनाम वापरून आपलं लक्ष वेधलंय तिसऱ्या उदाहरणात पुटकं झाड हे सर्वनाम वापरून दाखवलंय चौथ्या उदाहरणात तनुजाची रिक्षा ती हे सर्वनाम वापरून दाखवली आहे आणि पाचव्या उदाहरणात ती हे सर्वनाम वापरून वहीकडे आपलं लक्ष वेधलंय त्यामुळे या सगळ्या उदाहरणांमध्ये जवळची किंवा लांबची व्यक्ती प्राणी किंवा वस्तू दाखवण्यासाठी दर्शक सर्वनाम वापरलंय बरोबर ना शिवाय दर्शक सर्वनाम ज्या नामाऐवजी आलंय ते नामसुद्धा वाक्याच्या आधीच्या भागात आलंय आणखीनही एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल ही सर्वनामं ओळखीची वाटत आहेत ना अगदी बरोबर ही सगळी तृतीय पुरुषवाचक सर्वनामच आहेत पण ती जवळची किंवा लांबची गोष्ट दाखवतात ना तेव्हा त्यांना दर्शक सर्वनाम असं म्हणतात सर्वनामांचा पुढचा प्रकार आहे संबंधी सर्वनाम लक्षात ठेवायला सुद्धा सोपं आहे ना है? एकमेकांशी संबंध असलेली सर्वनामं एका वाक्यात आली की त्यांना संबंधी सर्वनाम असं म्हणतात पुढची उदाहरणं पाहूयात म्हणजे चटकन तुमच्या लक्षात येईल जो विद्यार्थी उत्तर सांगेल त्याला शाबासकी मिळेल जो जोरात धावेल शर्यतीत तो पुढे जाईल ज्यांना वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांना बाईंनी बोलावलं आता सांगा बरं यातली संबंधी सर्वनामं कोणती अगदी बरोबर बर जो तो ज्यांना त्यांना ही संबंधी सर्वनामं आहेत आता हे पुढचे प्रश्न वाचा दारात कोण आहे रे तुला काय हवं आहे हा डबा कोण विसरून गेला आहे या प्रश्नांची उत्तरं काय येतील सांगा बरं म्हणजे या प्रश्नांची उत्तरं वेगवेगळी येतील हे माहितीच आहे पण दारात कोण आहे रे या प्रश्नाचं उत्तर मी किंवा कोणतं तरी नाव हे असेल हो ना तुला काय का हवं या प्रश्नाचं उत्तर काय येईल सांगा बरं कागद डबा बाटली खाऊ अशी काहीही उत्तरं येऊ शकतात म्हणजे एखाद्या वस्तूचं नाव किंवा नाम येईल बरोबर ना आणि हा डबा कोण विसरून गेलाय या प्रश्नाचं उत्तरही मी किंवा कोणतं तरी नाव येईल बरोबर ना त्यामुळे कोण कोणाला काय अशा प्रश्न शब्दाला प्रश्नार्थक सर्वनाम असं म्हणतात त्या प्रश्नांच्या उत्तरातून आपल्याला नाम मिळते आज आपण सर्वनाम आणि त्याचे चार प्रकार पाहिले चला त्याची परत एकदा उजळणी करूया आपण काय शिकलो सर्वनामांचे प्रकार पुरुषवाचक सर्वनाम स्वतबद्दल सांगणाऱ्या शब्दांना प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असं म्हणतात याचेही तीन उपप्रकार पडतात प्रथम पुरुषवाचक सर्वनाम हे सर्वनाम स्वतःबद्दल बोलताना वापरतात उदाहरणार्थ मी मला माझ्याकडे आम्ही आम्हाला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम ज्या व्यक्तीशी आपण बोलतो आहोत त्या व्यक्तीसाठी हे सर्वनाम वापरतात उदाहरणार्थ तू तु, तु, तुला तुझ्याकडे तुम्ही तुम्हाला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम जी व्यक्ती समोर उपस्थित नाही त्याच्याबद्दल बोलताना हे सर्वनाम वापरतात उदाहरणार्थ तो ती ते त्याला त्यांना त्यांच्याकडे दर्शक सर्वनाम लांबची वस्तू व्यक्ती किंवा प्राणी दाखवण्यासाठी या सर्वनामांचा उपयोग होतो उदाहरणार्थ हा ही हे तो ते संबंधी सर्वनाम वाक्यातील एकमेकांशी संबंध असणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम असं म्हणतात उदाहरणार्थ जो तो जिला तिला ज्याने त्याने जे ते प्रश्नार्थक सर्वनाम ज्या प्रश्नांच्या उत्तरातून आपल्याला नाम मिळते अशा प्रश्न शब्दाला प्रश्नार्थक सर्वनाम असं म्हणतात उदाहरणार्थ कोण काय कोण या सर्वनामांना प्रत्यय लावून पुढील सर्वनामं तयार होतात कोणी कोणाला कोणाचा कोणाकडे इत्यादी स्वाध्याय पुढे एका टोपलीत काही सर्वनाम आहेत त्यांचं योग्य त्या टोपलीत वर्गीकरण करा कोण ज्याला मी तिला त्याने कोणाला आम्ही हा तिचे आपण काय तो वर्गीकरणासाठी संबंधी सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम आणि प्रश्नार्थक सर्वनाम असे प्रकार निवडा एकाच प्रकारच्या सर्वनामांच्या जोड्या लावा अ गट हा मी जिला कोण ब गट तिने तो काय तिला पुढील उतार्यात गाळलेल्या जागी योग्य ते सर्वनाम सांगा त्यांचे त्यांच्या प्रकारानुसार वर्गीकरण करा पूर्वेला सूर्य उगवला त्यामुळे टिंबटिंब उजळून निघाली सरजाला जाग आली टिंबटिंब उठला सखूला शोधू लागला टिंबटिंब तिकडे गोठ्यात होती टिंबटिंब सखूला आवाज दिला आले आले टिंबटिंब आवरून घ्या टिंबटिंब म्हणाली आज पाहुणे मंडळी येणार आहेत ते लक्षात आहे ना का विसरलीस टिंबटिंब कशी विसरेन बरं टिंबटिंब मंडळी कधीपर्यंत येणार आहेत टिंबटिंबसाठी स्वयंपाक काय करू टिंबटिंब काय आवडतं उपास तर नाही टिंबटिंब